नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। सावित्री सकाळी उठली ती एकदम फ्रेश मूडमध्ये। तिनं काउचकडे पाहिलं, साहेब अजून झोपलेलेच होते। ती उठून काउच जवळ आली आणि म्हणाली, किती छान बोलतात ना हे, किती समजावून सांगतात, ऐकतच राहावं असं वाटतं। करोडोंचा मालक आहे हा, आपल्यामुळे काउचवर झोपावं लागतंय, अंग आखडत नसेल का, आजपासून बेडवर झोपा सांगायला हवं। विचार करत तिथेच थांबली। पिक्चरमध्ये दाखवतात तसं गालावर ओठ टेकवून पप्पी घ्यावी आणि जागं करावं, की केसांनी कानात गुदगुल्या कराव्यात, की केसात बोटं फिरवून उठवावं, सावी स्वतःशीच विचार करत होती। तेवढ्यात आदित्य जागे झाले। गुड मॉर्निंग सावी मॅडम, त्यांच्या आवाजानं ती भानावर आली। आपण तर उभे होतो ना, मग खाली कधी बसलो, तेही साहेबांच्या एवढ्या जवळ। गुड मॉर्निंग, आणि मॅडम काय म्हणता, उठून उभी राहत सावित्री म्हणाली, तुम्ही साहेब म्हणता ते चालतं। बर, काही विचारायचं आहे का, काही बोलायचं बाकी राहिले का अजून, आदित्याने विचारलं। हो, सावित्रीनं खोटं सांगत वेळ मारून नेली। मग बोला की, या प्रश्नावर सावित्रीला बॉक्सची आठवण झाली। आताच विचारून घेऊयात, तुमच्या कपाटात एक बॉक्स आहे ना, त्यात काय आहे, सावीने विचारलं। तुम्ही कधी पाहिलात, आदित्य म्हणाले। पाहिला कधीतरी, कुलूप बंद आहे त्यामुळे आत काय आहे ते कळायला नाही। काय आहे त्यात, माय लव असं लिहिलंय त्यावर। मोनिकाताईंच्या आठवणी आहेत का, तुम्हाला नसतील दाखवायच्या तर राहू देत, सावी म्हणाली। तुम्हाला नव्हत्याच दाखवायच्या म्हणून कुलूप बंद आहेत त्या, पण आज दाखवतो, थांबा जरा फ्रेश होऊन येतो, आदित्य उठून गेले। सावित्रीनं खाली जाऊन चहा आणला, आदित्य तोपर्यंत बाहेर आले। तिनं एक कप चहा त्यांना दिला, ते कप घेऊन बाल्कनीत गेले। सावी त्यांच्या मागे गेली आणि बाजूला उभी राहिली। सकाळचे 5:45 वाजले होते, हवेत गारवा होता, एक एक घोट घेत चहा संपत होता। कधी सावी आदित्यंकडे पाहत होती तर कधी आदित्य सावींकडे। आज स्विमिंग पूल मिस करत असेल तुम्हाला, सावी शांतता भंग करत म्हणाली। वातावरण मस्त वाटते ना, हवी हवीशी थंडी, चहा आणि सावी आणि काय, काही नाही, खरं तर तिला हवी हवीशी थंडी, चहा आणि सोबत तुम्ही असं म्हणायचं होतं, तिनं पुढं बोलायचं टाळलं। बर, आता बॉक्स दाखवा बरं, सावी म्हणाली। पाहायचं आहे का, मला वाटलं विसरल्या, आदित्य हसत म्हणाले। दाखवा ना, चला ना आता, हट्टी आहात, आदित्य म्हणाले। बायको तुमचीच आहे, सावित्री म्हणाली। नुसतं हं काय, नाही आहे काय, आहे ना, आदित्यांनी डोळा मारत विचारलं। तुम्हाला माहीत आहे, सावीचा पलटवार होता तो। हो हो आणि हो, तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात, माझं सर्वस्व आहात, आदित्य म्हणाले। साहेब असं काही बोलतील तिला वाटलंच नव्हतं, तिच्या त्यांच्या बोलण्यानं मनात फुलपाखरं निर्माण झाली। ती त्यांच्याकडे पाहत होती, खूप वेळ झाला इथं उभं राहून, सकाळचा गार वारा सुटतो, चला आत जाऊया, आदित्य म्हणाले। दोघे आत यायला निघाले आणि समोरच्या वडाच्या झाडावरून फडफड करत आलेलं वटवाघूळ बाल्कनीच्या छताला चिटकलं। चिक चिक करत उलट लटकलेल्या वटवाघळाला पाहून सावित्री घाबरली, ती आदित्यांना घट्ट बिलगली। दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून पाठीभर हाताचं कडं गेलं। अरे, घाबरायला काय झालं एवढं, आजूबाजूला एवढी मोठमोठी झाडं आहेत म्हटल्यावर पक्षी तर येणारच ना, आदित्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला। ती अजूनच बिलगली, तुम्ही हाकलून लावा त्याला, खूप भीती वाटते त्याची, सावित्री म्हणाली। बाहेरच्या देशात शुभ मानतात त्याला, जावंसं वाटलं की जाईल ते, आदित्य म्हणाले। नाही, तुम्ही हाकलवा ना त्याला,
एक गोष्ट वाचलेली यांच्यातून भूत निघतात तेव्हापासून खूप भीती वाटते, सावित्री म्हणाली. बर गेला तो, आदित्यांनी खोटच सांगितलं. थँक गॉड, असं म्हणत सावी दूर झाली. तिनं छताकडे पाहिलं तर ते तिथंच लटकलेलं होतं. ती पुन्हा जोरात किंचाळली आणि तिनं पुन्हा मिठी मारली. यावेळी तिच्या आवाजानं बाजूच्या रूम मधून माई साहेब आल्या आणि गेस्ट रूम मधून हेमा मावशी देखील. आदित्य दरवाजेच्या चौकटीला टेकलेले आणि त्यांना बिलगलेली सावित्री, त्या दोघी आल्या पावली मागे वळाल्या. माई, यांना सांभाळा जरा, ते वटवागुळ हाकलतो, आदित्यांनी छताकडे बोट दाखवून सांगितलं. माई साहेब थांबल्या, हेमा मावशी मात्र गेल्या. त्यांना तुम्हीच सांभाळा, आम्ही वटवागळाला पाहतो. माई साहेबांनी आतून काठी आणून त्याला ठोसलं तसं ते पळून गेलं आणि मग माई हसत आत निघून गेल्या. माई आणि हेमा मावशी दोघींनीही पाहिलंय. असं बघून काय बरं वाटलं असेल त्यांना, आदित्य विचार करत होते. बाहेरची थंड हवा, साहेबांना भीतीनं घट्ट मारलेली ती मिठी, त्यांच्या अंगाला बिलगलेलं ते अंग, त्यांच्या शरीराचा उद्दार स्पर्श आणि त्यांचं जवळ असणं, सारं वेगळं तरीही मन मोहणारं होतं, कशाची तरी ओढ लावत होतं. वटवागुळ कधीच गेलं पण मिठी मात्र तशीच होती. आदित्यांनी सावीचे दोन्ही खांदे हळुवारपणे हातात पकडले, स्वतःपासून दूर करत म्हणाले, वटवागुळ कधीच घालवले माईंनी, तुम्ही तशाच आहात, कुठे हरवलात? आदित्यांनी कानात विचारलं. ती तशीच धुंदावलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होती. आदित्याने तिचे खांदे हलवले आणि म्हणाले, काय झाले? काही नाही, ती भानावर येत म्हणाली. चहाचा कप बाल्कनीत फुटून गेला होता. ती आत येऊन काउचवर बसली. आदित्यांनी काचेचे तुकडे गोळा करून डस्टबिन मध्ये टाकले. आत येऊन कपाटातून तो बॉक्स बाहेर काढला. बेडवर बॉक्स आणि त्यासमोर एक पाय खाली सोडून बसलेले आदित्य. सावीकडे पाहत त्यांनी हसून लहान मुलांना बोलावतात तसं हाताची बोटं हलवून त्यांनी तिला स्वतःकडे बोलावलं. त्यानंतर तो बॉक्स बघून सावी पळतच जाऊन बेडवर बसली, एक पाय खाली आणि दुसऱ्या पायाची मांडी. उत्सुकता आता वाढली होती. खोला ना पटकन, सावित्री म्हणाली. तुम्ही हे पाहिल्यावर हसायचं नाही बरं, आदित्य म्हणाले. नाही हसणार, दाखवा लवकर, सावित्री उतावीळपणे होऊन म्हणाली. आदित्यांनी बॉक्स उघडला. बऱ्याच छोट्या डब्या त्या बॉक्समध्ये होत्या. त्यांनी एक एक डबी उघडायला सुरुवात केली. ही तुमची अंगठी, छातीवर विक्स लावताना केसात अडकलेली. ही तुमची टिकली, गावी डॉक्टरकडून येताना कारमध्ये खांद्यावर झोपलेलात ना तेव्हा शर्टला चिकटली होती. हे गुलाबी कागदात बांधलेले तीन केसही तेव्हाचेच, तुटून खांद्यावर पडलेले. हा तुमच्या कानातल्याचा मोती. हे दोन रुमाल आणि ओढणी, जी कारमध्ये पडल्यामुळे आम्हाला तुमचं एक वेगळंच दर्शन झालं ती, आदित्य सांगत होते आणि सावित्रीचा कंठ दाटून येत होता. किती छोट्या छोट्या शुल्लक गोष्टी यांनी साठवून ठेवल्यात, आपल्या तर लक्षातही नाहीत. ओढणी कशी घेतली, सावित्री म्हणाली. यशला सांगून, आदित्य म्हणाले. किती वेडेपणा हा, सावित्री म्हणाली. आम्ही असेच आहोत. हो, जीव तोडून प्रेम करणारे, सावी न कळत बोलून गेली. काय? मी नाही, हेमा मावशी असं म्हणतात, सावित्री म्हणाली. बर, आणि या डबीत काय आहे, सावित्री म्हणाली. अंगठी आहे, सेम तुमच्या या अंगठीसारखी बनवून घेतली होती. आमचं दुसरं गिफ्ट आहे, तुम्ही दिलेलं, स्वतःच्या हातानं तुमच्या बोटात घालणार होतो. आदित्यांनी अंगठी दाखवली. अगदी तिच्या जत्रेतल्या अंगठीसारखीच होती. तिनं आपला हात त्यांच्या समोर धरला. खरंच? आदित्यनं आनंदानं विचारलं. हो, सावित्रीनेही होकार दिला आणि आदित्यने तिचा उजवा हात हातात घेतला. अनामिकेत लग्नाची अंगठी काढून त्याच्या हातात पहिल्या बोटात अंगठी घातली आणि ही अंगठी अनामिकेत हळूच सरकवली. हाताकडे एक टक पाहत राहिले.
तशीच बोटं पकडून हात वर उचलला, थोडंसं खाली वाकून अंगठीवर ओठ टेकवले, एक शहारा जाणवला शरीरात. सावित्री सावरून बसली. आणि मी दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं? सावित्रीनं विषय बदलत विचारलं. ते नका विचारू प्लीज, आदित्य म्हणाले. सांगा ना, तिनं आदित्यच्या मांडीवर हातानं थोपटत विचारलं. सांगतो, त्यांनी तिचा हात हातात घेत म्हटलं. सांगा, ती पुढे सरकून बसत म्हणाली. तुम्ही दिलेले तुमचे श्वास, ते तुमच्याकडून मिळालेलं पहिलं अनमोल गिफ्ट होतं. त्यांनी तिच्या नाकाचा शेंडा चिमटीत पकडून सांगितलं. तिनं त्यांच्या गालावर दोन्ही पंजे ठेवून त्यांचा चेहरा तळ हातात पकडला, चेहरा थोडा खाली झुकवून कपाळावर ओठ टेकवले आणि तिकडनं पळाली. तुम्ही खूप भारी आहात, दरवाजातून मागे वळून आदित्यांकडे पाहत ती म्हणाली. एवढ्या जोरात धावत बाहेर आली, समोरून स्टोअर रूम मधून काही सामान घेऊन जाणाऱ्या सतीश काकांवर आदळली. काका चांगलेच धडपडले. मागून येणारे हेमा मावशींनी आपल्या नवऱ्याला सावरलं. सॉरी काका, सावित्री म्हणाली. काका खाली निघून गेले. बाईसाहेब, तुम्ही आता माझ्या नवऱ्याला जायबंदी करून ठेवलं असतं, हातपाय मोडला असता म्हणजे, हेमा मावशी हसत म्हणाल्या. सॉरी ना मावशी, सावित्रीनं हेमाचे गाल ओढत म्हटलं. तुम्ही इतक्या जोरानं कुठं पळून चालल्यात? कुत्रा मागे लागल्यासारखा. वाघोबाच्या तावडीतून सुटून आले. सावित्री स्वतःशीच फुटफुटली. तरीही हेमा मावशींनी ऐकलंच होतं. सकाळी तुम्ही मिठी मारलेला वाघोबा का? हेमानं हसत विचारलं. मावशी, सावित्री आता पूर्ण लाजली होती. बिचारं माझं लेकरू, जीव घाबरला असेल वाघिणीनं झडप घातल्यावर, आणि तेही दिवसा उजेडी थोरा मोठ्यांच्या समोर. बिचारी असं कसं तोंड दाखवतील सगळ्यांना? मावशींना हसू आवडत नव्हतं. मावशी, तुम्ही चेष्टा करताना माझी, इकडे या सांगते. मग मावशी सावित्रीच्या जवळ गेल्या. तुमचं लेकरू काही बेचारं वगैरे नाही आ, पण छान आहे, मला खूप आवडतं. आधी प्रेम होतं, पण आता ते वाढलंय, सावित्रीनं मावशींच्या कानात सांगितलं. मावशींनी तिला जवळ घेतली. असंच प्रेम करा एकमेकांवर, सुखानं संसार करा. गुणाचं पोरगं आहे ते माझं, थोडं समजून घेतलं तर नक्कीच समजेल. मावशी आता भावूक झाल्या होत्या. ते तुमचं लेकरू गुणी आणि मी अवगुणी आहे का मावशी? सावित्रीनं लटक्या रागानं विचारलं. नाही हो, सद्गुणी आहात तुम्ही, आणि आता तर माझ्या काळजाचा तुकडा देखील झाला आहात. सगळी सुखं मिळू देत तुम्हाला. मावशींनी सावित्रीच्या चेहऱ्यावरून हात फिरवून कानाजवळ नेऊन कडा कडा बोटं मोडली. चला आता खाली, माईसाहेब वाट पाहत असतील, मावशी म्हणाल्या. हो चला. तुमच्या साहेबांना काय खाऊ घातलं तुम्ही? अजून आले नाहीत नाश्त्याला? चालता चालता हेमा मावशींनी हलकेच धक्का देत विचारलं. मी आले ना, मग तेही येतील आता, सावित्री म्हणाली. आणि मग दोघीही हसल्या. सावी रूम बाहेर गेली तरी आदित्य मात्र तसेच भडून होते. काय घडतंय आपल्या आयुष्यात? पण जे घडतंय ते भारी आहे. अजूनही ती मिठी आठवते, सावींनी कडकडून मारलेली. तो स्पर्श शरीरात रुतून बसलाय. ती अंगाची ऊब आणि हवी हवीशी वाटणारी जवळीक, त्यांचे ते लाडीक हट्ट आणि त्यांच्या समोर उघडून दाखवलेलं हृदय, त्यांचं ते लहान मुलासारखं पाहणं आणि अचानक कपाळावरती ओठ टेकवणं, आपल्या प्रतिसादासाठी न थांबताच पळून जाणं, जाता जाता तुम्ही खूप भारी आहात असं म्हणणं, हे तर सातव्या आसमानात घेऊन जात आहे. त्यांचं हे हळुवार प्रेम अनुभवणं मस्त आहे. प्रियकराच्या रूपात राहून प्रेयसी पहावी वाटू लागले. तू अशीच बरसना ग सखी, त्या वाळीवातल्या सरींसारखी, बेभान बेभंद होऊन मी चातक पक्षी आसूसलेला त्या एकाएका थेंबासाठी, भिजवून टाक सारा असं म्हणत तुझ्या बरसण्यानं, आणि पुन्हा मातीला तोच गंध येऊ दे जुना पुन्हा नव्यानं, रुजणं होऊ दे तुझ्यात अन हिरवळ दाटू दे सगळी, प्रेमाचं अंकुरण हे असंच पुन्हा पुन्हा होऊ दे, तू बरस नाग सखे वाळीवाची सर होऊन.
आदित्यचं मन उधानलेलं होतं. एक ओढ लागली होती शरीराची, नाही प्रेमाच्या क्षणांची. तो एक एक क्षण त्यांना जगायचा होता तिच्यासोबत, तिच्या साक्षीनं. ती आताच कुठे हुंकारत होती, बोलणं तर अजून बाकी होतं. तिच्या वाटेवर चालण्यात एक वेगळाच आनंद होता. ही वाट दूर जात होती एका स्वप्नांच्या गावात, जिथं फक्त सुखांच्या वसाहतींची चाहूल होती. हे चालणं खूप सुंदर होतं, कारण सोबतीला प्राणप्रिय सखी होती. आदित्य बाबा, 8 वाजून गेले, तुम्ही उशीला मिठी मारून अजून डोळत आहात, सरला मावशीच्या आवाजानं आदित्य उठून बसले. म्हणजे विचारांच्या वेगात उशीला मिठी मारून गडबडा लोळून झालं होतं देवा? हो आलो मावशी, पण तुम्ही वर का आलात, इंटरकॉम करायचं ना? आदित्य म्हणाला. 4 वेळा केला तुम्ही उचलला नाही, म्हणून मग वर आले पाहायला, सरला मावशी म्हणाली. म्हणजे आता आपले कानही बंद पडलेत की काय, रिंग देखील ऐकू आली नाही? तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो 5 मिनिटात. आदित्य उठून आरशासमोर गेले, कपाळावर 4 बोटं टेकवली आणि ती ओठांवर आणून उम्मा असा आवाज केला. कपाटातून घाई घाईत कपडे घेतले, पटापट अंगावर पाणी ओतून घेतलं, कपाळाला पाणी नाही लावलं. सावीनं ओठ टेकवले होते ना तिथं, मग पाण्यानं तो स्पर्श धुवून गेला असताना. नाश्त्यासाठी पटकन डायनिंग टेबलवर येऊन बसले. सरला मावशींनी नाश्ता आणून दिला, पण आदित्यांचं मात्र सगळं लक्ष हे सावित्रीकडे होते. आदित्य, तुम्ही अजून नाश्ता नाही केला? रोज 6:30 भूक भूक करत येता, आज 8:15 झाले. माई साहेबांनी फोनवरचं बोलणं संपवून विचारलं. सकाळीच त्यांचं पोट भरलेलं असू शकतं माई साहेब, त्यामुळे भूक विसरले, हेमा मावशी हसत हसत म्हणाल्या. माई साहेब आदित्यंकडे पाहून हसल्या. सावित्री मनात हसत होती. बाबा, तुम्ही टी शर्ट उलटा का घातलाय, शिलाई बाहेर आली आहे, सरला मावशींनी जवळ येत विचारलं. हो का, आलो बदलून. आदित्यचा पुरता गोंधळ उडाला होता. आधी नाश्ता करा आणि मग बदला ते, तसंही आता ऑफिसला जायला निघणार असाल ना, माईसाहेब म्हणाल्या. हो हो, सावींचं आवरलं की नाही हो, आदित्य म्हणाले. 2 दिवस असेच मनाला मोर पंख लावून गेले. गुलाबी गुलाबी आयुष्य वाटत होत, दोघांचा सहवास वाढत होता. एकच चहा दोघात प्यायला गेला होता. एकमेकांना गुलाबाची फुलं देऊन झाली होती, वरवरचे स्पर्श होत होते, अंग शहारून जात होत, फोनवरचं बोलणं वाढलं होतं आणि आदित्यांचं कामात लक्ष नव्हतं. सावित्रीची ही अवस्था काही वेगळी नव्हती. सावित्रीनं आज मालवणच्या बाजारात आदित्यांनी घेतलेली साडी नेसायचं ठरवलं. साडी नेसून ती तयार झाली, ब्लाऊजच्या लेसला गाठ मारता येईना. रूममध्ये कोणीतरी आल्याचं जाणवलं तर मग ती चेंजिंग रूममधून बाहेर आली, तर बाहेर आदित्य आले होते. बरं झालं तुम्ही आलात, बाहेर येऊन ती म्हणाली. ही साडी नेसलात, फार सुंदर दिसते, आदित्य म्हणाले. थँक्यू सो मच, माझ्या नवऱ्यानं घेतली आहे मला, त्याची पसंती. तो ग्रेट तसा त्याचा चॉईसही ग्रेट, असं म्हणत आदित्यांसमोर पाठमोरी उभी राहिली. जरा लेसची नीट गाठ मारून छानसं फूल बनवा, मानेवरचे केस पुढं घेत ती म्हणाली. पूर्ण मोकळी पाठ, गळ्यात रुतलेलं मंगळसूत्राचा सर, केसांमधून डोकावणारा एक कान. आदित्यांनी लेसची गाठ मारली, हाताची 3 बोटं तिच्या मोकळ्या नितळ पाटीवरून फिरवली. सावी एकदम व्हायब्रेट मोडवर. आदित्यांनी खाली वाकून पाठीवर ओठ टेकवले, तशी एक वीज सळसळली अंगातून. ती वळली आणि तिनं स्वतःचा चेहरा हातात लपवून डोकं आदित्यांच्या छातीत टेकवलं. आदित्यांचे हात सावित्रीच्या पाठीवर फिरत होते. सावीचं मन काहीतरी वेगळंच बोलत होतं. सावित्री तशीच डोळे मिटून राहिली. आदित्यांच्या हातात चांदनं शिंपण पाठीवर होत होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडू पाहत होते. दोघेही वेगळ्याच दुनियेत होते आणि अचानक आदित्य सावीपासून दूर झाले आणि जाऊन कोचवर बसले. सावित्रीला काहीच कळेना. काय झालं,
माझं चुकलं का काही? रागावलात का? सावित्रीनं बाजूला बसून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आवडतोय स्वतःला, मला तुम्हाला पुन्हा त्रास नाही द्यायचा. त्या वेदनेला आमंत्रण नकोच. तुमच्यावर राग कधीच नसेल, असं म्हणत आदित्य बाहेर निघून गेले. अरे देवा, आता कसं समजावं यांना? जाऊ दे, सध्या शांतच राहो. दोघांचाही आलेला एक दिवस नक्की येईल, लवकरच येईल, मी आणेल तो. सावित्री निश्चय करून सगळं आवरून खाली आली. आदित्य खाली बसले होते. सावित्री, परवा संक्रांत येते, पहिलाच सण आहे, तयारी करावी लागेल. उद्या पार्लरवालीला बोलावून घ्या, छान तयार व्हा. हळदी कुंकूआला बऱ्याच बायका येतील, जमलं तर दुपारनंतर सुट्टी घ्या, माईसाहेब म्हणाल्या. हो माई. देवा, ही संक्रांत नात्यात गोडवा घेऊन येऊ दे. सावीने निघताना देवाला हात जोडून प्रार्थना केली. दोघेही ऑफिसला जायला निघाले, कारमध्ये बसले. आदित्य अस्वस्थ वाटत होते. त्यांनी मांडीवर ठेवलेल्या हातावर हात ठेवून तिनं हलकेच थोपटलं. त्यांनी दुसरा हात तिच्या हातावर ठेवला. एक घटना आणि पळसात दोन्हीकडे उमटले. तिचं होरपळणं दिसलं, त्यांचं दुर्लक्षित राहिलं. तिला आता कळत होतं आणि म्हणूनच ती कदाचित त्याला सावरत होती तिच्या परीनं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.